साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपण घेतलेले आहे 2 कप साबुदाणा। आता हा साबुदाणा हा मी रात्री भिजत घातलेला आहे। साबुदाणा भिजण्यासाठी कमीत कमी 6 तास तरी लागतात, म्हणजे खिचडी आपली व्यवस्थित होते। तसंच हा साबुदाणा मी रात्री भिजत ठेवताना तो स्वच्छ पाण्याने 3 धुवून घेतलाय, त्यामुळे त्याच्यावरचं स्टार्च असतं ते निघून जातं। आणि साबुदाण्याच्या लेवलच्या वरती थोडंसं पाणी ठेवून हा साबुदाणा मी भिजत टाकलेला आहे। तसंच आपण घेणार आहोत 1 कप शेंगदाणा, 2 मध्यम आकाराचे बटाटे, ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत, 1/2 वाटी खोबरं, कोथिंबीर, जिरं, साखर, मीठ, हिरव्या मिरच्या, लिंबू, थोडंसं आलं आणि कढीपत्ता। ही खिचपासाला खाणार असाल तर ह्याच्यात जर तुम्हाला काही घटक चालत नसतील उपासासाठी तर ते तुम्ही स्किप करू शकता। आपण थोडं तेल घेणार आहोत आणि थोडं तूप घेणार आहे फोडणीसाठी। सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ। तर पहिल्यांदा शेंगदाणे तसंच त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालू, मिरच्या, आलं आणि हे आपण मिक्सरमधून वाटून घेऊ। आता आपलं शेंगदाण्याचं कूट तयार आहे। आता भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये आपण हे वाटलेलं कूट आहे ना शेंगदाण्याचं, ते एकत्र करून घेऊ। तसंच ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा साखर, आपल्या चवीप्रमाणे साखर घालायची। मीठ, बटाट्याचे तुकडे, आणि खोबरं, हे सगळं मी मिक्स करून घेते। हे साबणाचं मिश्रण आहे ना, ते मी 2 भागात करून घेते, कारण आपण मायक्रोवेव्ह आणि गॅसवर अशा 2 प्रकारे आज खिचडी करणार आहोत। तर हे मी अर्ध आधी काढून घेते। आता पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल आहे ना ते गरम करायला घेऊ। त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप टाकणार आहे। आता ही खिचडी तुम्ही पूर्ण तुपात किंवा पूर्ण तेलातही बनवू शकता। एक चमचा जिरं, जिरं चटकायला लागलं की आपण त्याच्यात पुन्हा कढी पत्ता, हा मिक्स केलेला सगळा साबुदाणा आहे हा आपण याच्यामध्ये घालून देऊ। आता हा साबुदाणा व्यवस्थित ढवळून घेऊया। साबुदाणा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून हा 2 मिनिटं शिजायला ठेवते। आता मी याच्यात 1/2 लिंबू पिळून घेते आणि व्यवस्थित ढवळून घेऊया। आता आपली खिचडी व्यवस्थित तयार झालेली आहे। मी व्यवस्थित ढवळून घेते आणि मग ही थोड्याने आपण सर्व करायला घेऊ। खिचडीसाठी आपण 2 चमचे तेल आहे ते आधी गरम करून घेऊ। आता गरम तेलामध्ये आपण घालणार आहे 1 चमचा जिरं। जिरं तडतडलं
ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे कढीपत्ता. आता ही फोडणी आपण साबुदाण्यावर घालून देऊ. एक चमचा साजूक तूप घालणार आहे. आता हा साबुदाणा मी व्यवस्थित मिक्स करून घेते. मायक्रोवेव्ह मध्ये खिचडी बनवताना हे काचेचं भांडं घ्यावं आणि हे मायक्रोवेव्ह सेफ भांडं असावं. तसंच हँड ग्लोव्हचाही वापर करावा. आता मायक्रोवेव्ह मध्ये खिचडी ठेवताना मी 550 वॉल्ट्सला 5 मिनिटं ही खिचडी करणार ठेवणार आहे. पहिल्यांदा मी ती 3 मिनिटं ठेवणार आहे आणि चेक करणार आहे, आणि मग मी नंतर 2 मिनिटं ठेवणार आहे. आपली 3 मिनिटं झालेली आहे. आता आपण एकदा चेक करून बघूया की आपली खिचडी कितपत झाली. अजून 2 मिनिटं मी हा साबुदाणा मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून घेणार आहे. अजून 2 मिनिटं ही खिचडी मायक्रोवेव्ह मध्ये होईल. आता 5 मिनिटं झाली आहेत आणि आपली आता खिचडी तयार झालेली आहे. आता मी 1 मिनिटाने हा हे उघडून मग ही खिचडी चेक करते. आता आपली मायक्रोवेव्ह मधली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. ही मी आता 2 मिनिटं झाकून ठेवते आणि ही पण मी आता सर्विंग करायला घेते. आपल्या दोन्ही खिचड्या तयार झालेल्या आहेत. ही आपली मायक्रोवेव्ह मधली खिचडी आणि ही आपण गॅसवर केलेली खिचडी, दोन्ही मोकळ्या आणि छान व्यवस्थित शिजलेल्या आहेत ह्या खिचड्या. तर आता ह्या मी सर्विंग करते. आता आपल्या दोन्ही प्रकारे बनवलेल्या साबुदाणा खिचडी तयार आहे. मायक्रोवेव्ह मध्ये साबुदाणा खिचडी व्हायला 5 मिनिटं लागतात, तर गॅसवर साबुदाणा खिचडी व्हायला 7 मिनिटं लागतात. मी नेहमी मायक्रोवेव्हमध्ये साबुदाणा खिचडी बनवणं जास्त पसंत करते. तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.